वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद नसते तो तो गावागावात शोधावा लागला असता दुर्बिणीतनं। आदर पुनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीवरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलंय। त्यावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। आदर पुनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, माणसाचा जीव वाचवण्याचं काम ते करतात, तेही महाराष्ट्रात, याचा आम्हाला आदर आहे। शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, अशा शब्दात शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना सावंत यांनी प्रत्युत्तर दिले। राजू शेट्टी यांनी एक व्हिडिओ केला, त्यांच्या संघटनेचं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, त्यांनी त्याचा उल्लेख एसएस असा केला, हे एसएस म्हणजे शिवसेना समजले। आणि आदर पुनावाल्यांना आम्ही धमकी, शिवसेनेचा संबंध सुद्धा नाही, किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे एक व्हिडिओ क्लिपिंग आमच्या राजू शेट्टींनी काढली, त्याच्यामध्ये त्या क्लिपिंगचा इंग्रजीत लिहिताना कंसामध्ये कोण शेट्टी, तर एसएसएस स्वाभिमानी शेतकरी संघटना, ते एसएस म्हटल्या तर शिवसेना असं समजून आमच्या नावाने ढोल बडवत बसण्यापेक्षा ते कसं झाले गुडघ्याला भाषेत मागून येते लोक, त्यांना असं वाटतं कधी एकदा यांना बदनाम करू आणि कधी एकदा सरकार आणू, त्यांना कळणार नाही गुडघ्याचं भाषिक डोक्यावर नाही येणार त्यांच्या, ते आणखीन खाली पायात जाईल, हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी। पश्चिम बंगालच्या जनतेनं त्यांना धडा शिकवला जो महाराष्ट्रानं आधीच दिला होता, असा टोलाही सावंत यांनी लगावलाय। बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, अशी खोचक टीकाही सावंत यांनी भाजपवर केली आहे। पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधकांना जर राज्यात सत्तांतर होईल असं वाटत असेल तर बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांवरून केंद्र सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे, या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का, असा सवालही सावंत यांनी भाजप नेत्यांना केलाय। भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेलाही सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, भाजप शिवसेनेच्या कुबड्यावर होता, आमच्याच कुबडे आणि शिडी वापरून भाजप महाराष्ट्रात वाढला, अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बीण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।